साबुदाणाची खिचडी बनवायची बघा। मला साहित्य बघा, साबुदाणा घेतलेला आहे, शेंगदाणे, बटाटे, हिरवी मिरची, जिरं काही लोक टाकतात काही नाही टाकत, मीठ आणि कोथिंबीर। साबुदाणा आता पाण्यात भिजून ठेवायचा आहे 5-7 तास। साबुदाणा भिजून झाला आहे बघा, छान मस्त मोकळा मोकळा झाला आहे। 5-7 तास पाण्यात भिजवला, थंड्याच पाण्यात भिजवला। बटाटे चिरून घेतलेले आहेत, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, जिरं, शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, मीठ, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे। आता तेल तापत ठेवलेलं आहे बघा, तेल तापलंय। आता जिरं टाकते, मिरच्या टाकायच्या आहेत, मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। काही लोक मसाला म्हणून जिरं टाकत नाहीत, पण आम्ही टाकतो, छान लागतं जिरं, आणि चालतंही असं काही नाही जिरं। बटाटे टाकते, बटाटे चांगले परतून घ्यायचे। बटाटे परतून झाले छान, आता साबुदाणा टाकते। मीठ टिका टाकायचं आहे, मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे, चांगली वाफ येऊ द्यायची। तूप आहे ना, थोडस सोडून घ्यायचं, हे तूप सोडल्यामुळे साबुदाणा छान सुटसुटीत होतो। कोथिंबीर टाकायची आणि वाफ येऊ द्यायची चांगली। बारीक गॅसवर 20 मिनिटं ठेवायचं। वाफ आलेली खिचडीला, साबुदाण्याची खिचडीला छान झालेली आहे बघा। साबुदाण्याची खिचडी तयार झाली छान, तुम्ही करून बघा, खाऊन बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।